भेडका किल्ला भेडकवाडी या पायथ्याच्या गावापासून 6:30 सुरुवात केली आम्ही. समोर दिसणारा हा डोंगर म्हणजे भेडका किल्ला. 1 तासानंतर गावापासून पायथ्यापर्यंत पोहोचलो. आता वरची चढाई करायची. हो असं तरी अजे किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या. आता शेवटचा पॅच जिथून किल्ल्यात प्रवेश करता येईल. आता पाण्याचं पहिलं टाक. कदाचित खोल असो पण हे बुजलेलं दिसतंय कारण खांबाचा सपोर्ट दिलेला आहे. पहिल्या पाण्याच्या टाक्याच्या मागे एक छोटस मंदिर. देवीच आहे का? कुठे? खालून यावं लागेल का? वरतून आहे. अरे पाण्याचं टाक पण गेले इकडे. पाण्याचं अजून एक टाक. अरे नेडे इकडे. पाण्याचं टाक. मंदिर पण एक हात शिव मंदिर. खांबाचा सपोर्ट होता पण खांब तुटलेले दिसतात. 1, 2, 3, 4 आत पण अजून कोरलेलं दिसतंय. इथं नेड तयार झालेलं आहे. बहुतेक ही जागा शेल्टर म्हणून वापरतात. एक गुहा. प्रथम दर्शन मला पाण्याचं टाकं वाटलं की कदाचित हा द्या बुजलेलं असेल असं. बॅग मॅन विश्रामगडावर असे स्टोरेज आहे का? हे खोदले नंतर त्यांना धान्य सापडलं होतं. हे जुने का नवीन आहे? धान्य सापडलं होतं. उंच असा पॉइंट.
आणि इथून दिसणारा परिसर. पठार आहे वरती, खालून अंदाज येत नाही की वरती एवढं मोठं पठार सुद्धा असेल. आज पेडका या किल्ल्यावर आम्ही आलो आणि आमचे राजे स्वप्नील यांचा हा 100वा किल्ला आहे. अभिनंदन करतो. धन्यवाद. हा माझा 100वा किल्ला आहे, बेडके किल्ला. हे काही दिवसातच शेवटचे झालेले आहेत. ऍक्च्युली शेवटच्या काही वर्षामध्ये ऍक्च्युली आम्ही नोंद पण ठेवली नव्हती, महावीर राज्य त्यांच्यामध्ये नोंद तरी झाली, नाही तर अदरवाईज किल्ल्यावरती जायचं कधी नोंद झाली नाही. महावीरने कशी आधीची पण नोंद घेतली आमची, म्हणजे कुठे कुठे गेला काय गेला त्याच्याशी नोंद ठेवली, आणि त्याच्यामुळे 100 आता सेलिब्रेट करू शकतो. कळलं पण असं 100 झाले तुम्हाला. हे पूर्ण राजे गुप्तचं आभार मानतो या सगळ्या कार्यक्रम अरेंज केलं, आपण सगळं करलं, त्यामुळे सगळं शक्य झालं. धन्यवाद. धन्यवाद. पुढचं मिशन करूया. 150. नमस्कार, हे आहेत कलाल पाटील, पेडकावाडीचे पाटील. तर ह्यांनी इथं आमची राहण्याची व्यवस्था केली होती या शाळेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडकवाडी. धन्यवाद पाटील साहेब. धन्यवाद.